नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के बी रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण तीन ब मागणीची लवचिकता या संदर्भात माहिती पाहणार आहोत मागणीची लवचिकता ही संकल्पना तिची मागणीच्या लवचिकतेची व्याख्या व मागणीच्या लवचिकतेच्या प्रकारातील पहिला प्रकार जो आहे उत्पन्न लवचिकता इन्कम इलॅसिसिटी ऑफ डिमांड या संदर्भात आजच्या या लेक्चरमध्ये आपण माहिती पाहणार आहोत तर मागणीची लवचिकता ही पुढील प्रमाणे आपण अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आज आपण मागणीची लवचिकता इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड या संदर्भात माहिती पाहणार आहोत मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील बदलांचा मागणीतील बदलांवर होणारा परिणाम दर्शविते यापूर्वी आपण पाहिलं आहे की मागणीवर परिणाम करणारे घटक किंमत आहे त्याचबरोबर किमती व... व्यतिरिक्त इतरही काही घटक आहे जे मागणीत बदल घडून आणतात म्हणजेच किमतीतील बदलामुळे मागणीत विस्तार आणि संकोच होतो तर इतर घटकातील बदलांमुळेच म्हणजेच उत्पन्न लोकसंख्या आवडीनिवडी पर्यायीपूरक वस्तूंच्या किंमती यामुळे मागणीत बदल होतो तो वृद्धी आणि रास या दोन संकल्पनेत आहेत तर हेच आपल्याला मागणीच्या लवचिकतेत पाहायचं आहे मागणीची लवचिकता अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीची लवचिकता ही संकल्पना मांडली सर्वप्रथम प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेली लवचिकतेची व्याख्या किमतीतील बदलांमुळे मागणीत घडून येणाऱ्या बदलांचे प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता होय किमतीत बदल झाल्यास मागणीत किती प्रमाणात बदल होतो किंमत दहा रुपयाने वाढली तर मागणी किती नगांनी कमी होते हे पाहण्यासाठी आपल्याला लवचिकतेची संकल्पना महत्त्वाची आहे त्यानंतर पी ए सॅम्युअलसन बदलत्या किमतीला मागणीचा प्रतिसाद कसा असतो याचे मोजमाप करणारी संकल्पना म्हणजे मागणीची लवचिकता होय त्यानंतर किमतीतील प्रमाणशीर बदलांमुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशील बदलांना मागणीची लवचिकता असे म्हणतात किमतीतील बदलाला मागणी प्रकारे प्रतिसाद देते किती प्रमाणावर प्रतिसाद देते हे सर्व आपण मागणीच्या लवचिकतेत पाहतो <laughs> अशा या मागणीच्या लवचिकतेचे तीन प्रकार पडतात दर आर थ्री टाईप्स ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड तीन प्रकारची मागणीची लवचिकता सर्वप्रथम आहे उत्पन्न लवचिकता त्यालाच आपण इन्कम इलॅसिसिटी ऑफ डिमांड असे म्हणतो दोन नंबर आहे छेदक लवचिकता त्याला आपण क्रॉस इलॅसिसिटी ऑफ डिमांड असे म्हणतो त्यानंतर तीन नंबर तिसरा आणि शेवटचा म्हणजेच महत्त्वाचा पर्या प्रकार आहे किंमत लवचिकता प्राईज इलॅसिसिटी ऑफ डिमांड याच प्राईज इलॅसिसिटी ऑफ डिमांडचे आपण पाच प्रकार पाहतो अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी दोन नंबर संपूर्ण अलवचिक मागणी एकक लवचिक मागणी जास्त लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी आता आपण येथे सर्वप्रथम उत्पन्न लवचिकता या संदर्भात माहिती पाहणार आहोत उत्पन्न लवचिकता इन्कम इलेक्ट्रिसिटी उत्पन्नातील बदलांचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलांच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात म्हणजे उत्पन्नात बदल झाल्यास मागणीत कशाप्रकारे बदल होतो याआधी आपण पाहिलेला आहे उत्पन्न आणि मागणी यामध्ये समसंबंध असतो उत्पन्न वाढल्यास मागणी वाढते उत्पन्न कमी झाल्यास मागणी कमी होते प्रकारे उत्पन्न व मागणी यात समसंबंध आहेत मग उत्पन्नातील बदलाचा मागणीवर प्रकारे परिणाम होतो हे आपण उत्पन्न लवचिकतेत ता पाहतो ताशा या उत्पन्न लवचिकतेची सूत्र आहे मागणीची उत्पन्न लवचिकता इन्कम इलेक्ट्रिसिटी ऑफ डि डिमांड इज इक्वल टू मागणीतील शेकडा बदल छेद उत्पन्नातील शेकडा बदल चेंज चेंजिंग पर्सेंटेज ऑफ डिमांड अपाऊन चेंजिंग पर्सेंटेज ऑफ इन्कम हेच आपण सूत्ररूपात पाहू इन्कम इलॅसिसिटी म्हणजेच उत्पन्न लवचिकताबरोबर चेंज इन पर्सेंटेज ऑफ डिमांड त्यालाच आपण मागणीतील शेकडा बदल असे म्हणतो छेद चेंज इन पर्सेंटेज ऑफ इन्कम उत्पन्नातील शेकडा शेकडा बदल तर अशा प्रकारे उत्पन्न संदर्भात आपण सूत्र पाहिले आहे या सूत्राच्या साह्याने आपण उत्पन्न लवचिकतेचे तीन प्रकारात वर्गीकरण करत असतो लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो उत्पन्न आणि मागणी यामध्ये समसंबंध असतो काही वस्तूंच्या बाबतीत सामान्य वस्तू त्यालाच आपण नॉर्मल गुड्स म्हणतो नॉर्मल गुड्सच्या बाबतीत उत्पन्न वाढल्यास मागणी वाढते उत्पन्न कमी झाल्यास मागणी कमी होते याउलट काही हलक्या प्रतीच्या वस्तू असतात या बाबतीत उत्पन्न आणि मागणी यात समसंबंध दिसत नाही त्यावरूनच आपण उत्पन्न लवचिकतेचे तीन प्रकार ते कसे आहे पहिला प्रकार आहे लक्षात ठेवा हे तीन प्रकार आपण उत्पन्न लवचिकतेचं जे सूत्र आहे त्या सूत्राच्या आधारे पाहिले पा पाहू शकतो तर सर्वप्रथम उत्पन्न लवचिकतेचा पहिला प्रकार आहे धन उत्पन्न लवचिकता उत्पन्नातील वाढीबरोबर मागणीत वाढ होत असेल तर त्यास धन उत्पन्न लवचिकता असे म्हणतात ज्या नॉर्मल गुड्स आहे सामान्य वस्तू सर्वसाधारण वस्तू आहेत अशा वस्तूंच्या बाबतीत आपणास हा अनुभव येतोच आपलं उत्पन्न वाढलं आपल्या वाढत्या उत्पन्नाबरोबर आपण अशा वस्तूंची मागणी वाढवतो यावर उत्पन्न कमी झाल्यास अशा वस्तूंची मागणी कमी केली जाते त्यालाच आपण धन उत्पन्न लवचिकता असे म्हणतो सामान्य वस्तूंच्या बाबतीत धन उत्पन्न लवचिकता निदर्शनास येते तर दुसरा प्रकार आहे ऋण उत्पन्न लवचिकता उत्पन्नातील वाढीबरोबर मागणी कमी होत असल्यास त्यास ऋण उत्पन्न लवचिकता असे म्हणतात आता पहा तुम्हाला याआधी आहे की उत्पन्न आणि मागणी यात समसंबंध आहे परंतु येथे उत्पन्न आणि मागणी यात व्यस्त संबंध निदर्शनास येतो उत्पन्न वाढल्यास तुम्ही मागणी कमी करतात तर अशा कोणत्या वस्तू आहे तर आपण मागणी नियमाचा अपवाद पाहिला त्यात गिफेन गुड्स त्यालाच आपण कनिष्ठ प्रतीच्या वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तू असे म्हणतो हलक्या प्रतीच्या वस्तूंच्या बाबतीत उत्पन्न लवचिकता ही ऋण निदर्शनास येते त्यालाच आपण ऋण उत्पन्न लवचिकता असे म्हणतो जाडे भरडे कापड ब्रेड यासारख्या वस्तूंच्या किमती वाढल्यास त्यांची मागणी वाढते उलट किंमत कमी झाल्यास मागणी कमी होते पण इथे उत्पन्न परिणाम आपण निदर्शनास घेतोय त्यानंतर तिसरा प्रकार आहे शून्य उत्पन्न लवचिकता शून्य उत्पन्न लवचिकता झिरो इन्कम इलेक्ट्रिसिटी म्हणजेच उत्पन्न काहीही बदल होऊ मागणी आहे तीच जैसे थे त्याला आपण स्टॅटिक डिमांड म्हणजेच कॉन्स्टंट डिमांड किंवा स्थिर मागणी असे देखील म्हणतो उत्पन्नात चढ उतार झाले तरी त्याचा परिणाम मागणीवर होत नसल्यास त्याला आपण शून्य उत्पन्न लवचिकता असे म्हणतो म्हणजे उत्पन्नात काही बदल झाला तरी मागणी आहे तीच राहते मग अशी मागणी कोणत्या वस्तूंसाठी असते तर अशी मागणी असते अत्यावश्यक वस्तू पहा औषध औषधे मेडिसिन वगैरे यासारख्या वस्तू या अत्यावश्यक आहे त्यांची किंमत वाढली तरी त्या तेवढ्याच घेणं गरजेचं आहे आणि किंमत कमी झाली तरी देखील त्या डॉक्टरने लिहून दिल्या तेवढ्याच प्रमाणावर घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे मागणीची शून्य उत्पन्न लवचिक लवचिकता आपण अभ्यासतो अशा प्रकारे आपण आज मागणीच्या लवचिकतेचा जो पहिला प्रकार आहे उत्पन्न लवचिकता या संदर्भात माहिती पाहिली यापुढील लेक्चरला आपण मागणीची छेदक लवचिकता क्रॉस इलॅसिसिटी ऑफ डिमांड आणि मागणीची किंमत लवचिकता प्राईज इलॅसिसिटी ऑफ डिमांड या संदर्भात माहिती पाहणार आहोत लेक्चर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद